रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दिवाळी निमित्त असंख्य व्हरायटींसह भरघोस डिस्काउंट, सोबतच 2499 च्या खरेदीवर बाजार बॅग मोफत। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा आणि 51% भरघोस डिस्काउंट। आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमच्या शाखा आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे म्हंकाळ, कडेगाव, आटपाडी, खणापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट, संख, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। निपाणीत एकाची गळपासाने आत्महत्या। निपाणी येथील महादेव गल्लीतील सुनील बाबूराव दडगे, वय वर्ष 34, यांनी राहत्या घरी गळपास लावून घेऊन आत्महत्या केली। ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली। घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलिसात झाली आहे। मानसिक त्रासातून आत्महत्या केल्याची चर्चा घटनास्थळी होती। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की सुनील दडगे रुग्णालयात काम करत होते। निपाणी येथील महादेव गल्लीत भाडोत्री घरात पत्नी, मुलगा, मुलगी सोबत राहत होते। दीपावली निमित्त पत्नी संकेश्वरला माहेरी गेली असता शनिवारी दिनांक 6 रोजी रात्री सुनील यांनी साडीच्या सहाय्याने गळपास लावून घेऊन आत्महत्या केली। रविवारी सकाळी शेजाऱ्यांनी घराचे दार उघडण्याचा प्रयत्न केला असता ही घटना उघडकीस आली। त्यानुसार बसवेश्वर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक आनंद कॅरीकट्टी यांनी घटनास्थळी भेट दिली, पंचनामा केला। महात्मा गांधी रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला। मयत सुनीलच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे। महानकर न्यूजसाठी निप्पाणीहून गौतम जाधव हो।